कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय दोन वसतिगृह चार यामध्ये माननीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आदरणीय डॉक्टर विजय राठोड साहेब आपल्या जिल्हा परिषदेच्या प्रमुख आदरणीय वर्षा मीना मॅडम तसेच आपल्या शिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय कैलाजी दातकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बालविवाह प्रतिबंध कायदा ची जनजागृती करत आहोत. त्यानिमित्त या ठिकाणी माझ्यासोबत असलेले केजीभाऊ राठोड या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय अन्सारी मॅडम सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी मित्र तसेच आज या कार्यक्रमामध्ये जनजागृतीसाठी विशेष करून भावली नाट्याचा प्रयोग करणार आहेत असे आमचे सन्माननीय गुरुजन वर्ग ढोले सर. कारण ते प्रत्येक शाळेत जाऊन आपला बालविवाह प्रतिबंध कायद्याचे जे महत्व व जनजागृती करणार आहेत. अरे मी पण आलो होतो. कोण? मी. कुठे? खाली. खाली कुठे? टेबलच्या खाली का? नाही रे, बॅगीत. बॅगीमध्ये. अच्छा अच्छा. मॅडम नमस्कार. साहेब नमस्कार. अरे राठोड साहेब नमस्कार. चहा देणो का? चहा? हा ते चहा जास्त पितात. हा मला पण चहा प्यायचा आहे. तर गण्या आपण आलेलो आहे कस्तुरबा गांधी विद्यालय बाल विवाह प्रतिबंध किशोरी मेळावा. हा मला माहित आहे, सगळं माहित आहे मला. तर या ठिकाणी ताडे मॅडम माहित आहेत. माहित आहेत? हा ते खूप चांगलं विज्ञान शिकवतात. विज्ञान नाही त्या गणित शिकवतात. हो का? विसरलो वाटते. आणि सोळंकी मॅडम त्या कला शिकवतात. सारे जहासे अच्छा. त्या कला नाही शिकवत सोळंकी मॅडम, विज्ञान शिकवतात. हो का? गब्बस काही आठवत नाही तुला. आले सगळं आठवते. आणि खटके मॅडम? खटके मॅडम, खटके मॅडम काय जेवण बनवतात? खटके मॅडम समाजशास्त्र शिकवतात. समाजशास्त्र. सारे ग म प ध नि सा. गण्या काय पाटील सर आपण कविता शिकवायचे? शान शिकवायचे. तुला शिकवलेली कविता आठवते का रे? एक सांगू. शिकवलेली कविता नाही आठवत. मग वर्गातली कविता आठवते. मूर्ख कुठला तू? ना याच्यामुळेच मागे. आम्ही बघ शिकून मोठे झालो. कोण कोण? मी डॉक्टर एम डी झालो. एम डी? कोणता डी? अरे एम डी. अरे त्यासाठी मेहनत करत होते. मेहनत तेव्हा कुठं मेहनतीचं फळ मिळते. असं का? एक सांगू, तू फक्त मेहनत कर, फळ काय मंडळाच्या बाजारात मिळते. समजा तो अमेरिकेत गेला. ओके. आणि तू तुझीकडे ठिकाणी फसते. चिकला. हा चिकला. आणि तुझ्या बाजूला एक माणूस होतो, अमेरिकन माणूस. हा म्हणजे गोरा. हा गोरा माणूस तुझ्यासारखा. आता सांगतो, मला काय म्हणायचं नाही. म्हणायचं नाही. बरं ठीक आहे, गोरा माणूस जातो. हा तर त्यांना तू इंग्रजीत कसं बोलतो? इंग्रजी? हा ओके. सोपं कसं म्हणतो? माय गॉड, खुशी.
बरगण्या तू एवढ्या दिवसांनी मला भेटला पण तू आला कुठे होतास? तू कशासाठी आला होता? मी आलो होतो बघ, आता माझी मुलगी शिकली, 12वी झाली, ती पण डॉक्टर झाली MBBS. अच्छा. हा म्हणलं देवा नारळ वगैरे देऊया. हा आणि तू? अरे माझ्या मुलीचं लग्न आहे. लग्न आहे? अरे वा चांगली गोष्ट आहे. जॉब काय करते? 10वी झाली तिची. काय 15 वर्षाची तू लग्न करतो? 16 वर्षाची. 16 वर्षे किराणा दुकान आहे. अजून काय पाहिजे? काय राठोड साहेब अरे सगळं चांगलंय. पण राठोड साहेब लग्न करणं चांगलंय का? अरे आता जर लग्न केलं ते बाल विवाह होईल. असं का? कारावास होऊ शकते. म्हणजे जेल मध्ये असेल तू? होय. पोलिसला कळालं तर? आणि सांगेल कोण? सांगेल म्हणजे सरपंच सांगतील ना. काय झालं सरपंच? सरपंच कोण कोण आहे? आपला भाऊ. पोलीस कोणी सांगते? तो कोण आहे? कोण आहे? आत्ताचा मुलगा. मी सांगेन. तू तुझे पाय करून हातात येईल. ए तरी पण जर सांगितलं तर? तुझ्या शेतामध्ये तूर आहे ना? हा. तर त्या तुरीला फुलं आल्याबरोबर तू घरी कापून आण बरं. हे असं कसं? तेच सांगतो, जर मुलीची पूर्ण वाढ झाली नाही तर तिचं लग्न तू कसं करतोस? त्यामुळे मुलीच्या जीवाला बाळंतपणी धोका असतो रे. गण्या लवकर लग्न होऊन लवकर गर्भधारणा होऊन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मुली मेलेल्या आहेत आत्ता. कुणालाही विचार. सोळंकी साहेब खरं आहे का? बरोबर आहे. अरे देवा आता तुझ्या लक्षात आलं का? लक्षात आलं पण एक प्रॉब्लेम आहे रे. काय प्रॉब्लेम? काय जर मुलाच्या इकडचे ऐकलं नाही तर? मुलाच्या इकडचे ऐकलं नाही तर त्यांना सांग, जे लग्नासाठी येतील लग्नासाठी फोर्स करतील. मुलांना, त्याच्या आईला, आलेल्या प्रत्येकाला कारावास होऊ शकते, जेलमध्ये जावं लागते, जेलची हवा खावा लागेल. आणि आपल्या जालना जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट उपक्रम जोरात चालू आहे. आपल्या जालना जिल्ह्याचे शिव मॅडम माहिती का? हा वर्षा मीना मॅडम आपल्या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर, आपल्या शिक्षण अधिकारी तसेच आपले आता इथे बसलेल्या सर्व टीचर आहेत का? सर्व मॅडम आहेत. आता UPSC MPSC मध्ये सर्वात जास्त मुली मराठी घेत आहेत. तर तुझ्या मुलीला तो आता शिकव. त्यांना सोड. ओके बोललो. एक मिनिट बोललो बोललो. ओके सांग नंबर. 0000 003. बरं कोणाचा आहे? पायकोचा. बोल. ए यमुने चल लग्न कॅन्सल. काय अग खर्चाच जाऊ दे. आता आपल्या मुलीला डॉक्टर बनवायचं. डॉक्टर नंबर कोणाचा आहे? लागणार नाही. माझी बायको आहे ती. बर ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना मॅडम मुली याच्या ठिकाणी बाल विवाह करायचा होऊ द्यायचा. ओके. आणि बरं या ठिकाणी दोन चार प्रश्न आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ओके. आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम कोण? वर्षा मीना मॅडम यांनी बाल विवाह विषयी जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठली पेटी लावण्याचा संदेश दिलेला आहे? सांगा. सांगा ना.
संवाद पेटीमध्ये कोणत्या विद्यार्थ्याच्या म्हणजे कोणत्या मुलीच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे समाधान केले जाते रे? हा ज्या मुलींना समस्या आहे. बरोबर, ज्या मुलींना समस्या आहे. संवाद पेटी मला विचारू तू. बर विचार, वाच करा वाच. संवाद पेटी शाळेच्या कुठल्या भागामध्ये लावली जाते? आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी बाल विभागाबाबत कुठला संदेश दिला आहे? जर असं कुठे बालविवाह होत असेल तर 1000 या नंबरवर संपर्क साधावा. आपले नाव व आपली सर्व कोणाला सांगणार नाही पत्ता वगैरे गुप्त ठेवला. सगळ्यात हुशार आहे एवढं नाव बहुतर खाली बहुतर वर. पुढचा प्रश्न घेऊ. संपत्ती नाही झालं खूपच प्रश्न झाले साहेब. बाल विवाह प्रतिबंध कायदा जनजागृती मंडळ तालुक्यात कोणत्या शाळेवर होणार आहे? हा सांगितली सर्व शाळेत. बर, बाल विवाह प्रतिबंध कायद्यामध्ये शाळेच्या प्राचार्याचा काय रोल आहे? काय रोल आहे म्हणजे आपल्या शाळेमध्ये काय काय उपक्रम घेण्यात येतात? ओके जपक प्राचार्य असा रांगोळी स्पर्धा संमूत पेटी रॅली परत संमूत पेटी लागली. ओके रांगोळी स्पर्धा झाली रॅली काढणे संवाद. प्रतिबंध करणे. आता आम्ही घोषणा देणार. तू दे घोषणा. कशा घोषणा दे? ओके आम्ही म्हणणार बंद करा बंद करा. रेडी बंद करा. मित्रांनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब लाईक शेअर.